नमस्कार मित्रांनो, मी परमेश्वर केंद्रे, पृथ्वी वाचवा या चॅनल वर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर वन विभागाच्या अंतर्गत फुडूस या ठिकाणी वन परिक्षेत्र विभाग माळशिरसच्या अंतर्गत एक वनराई उभा करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी वन विभागाने केलेला आहे। त्याची थोडक्यात माहिती अशी आहे की आपण या ठिकाणी काय म्हणूया की एक छोटेसं वनऔषधी म्हणा किंवा जंगल स्वरूपामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये झाडांची पक्ष्यांची आणि फुलांची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एवढंच नाही तर साधारणतः इथे एक रोपवाटिका सुद्धा आहे आणि अनेक प्रकारचे रोप या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय। या काय म्हणू या भागातल्या लोकांसाठी हे एक उत्तम ठिकाण ठरू शकतं। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांची झाडांची पक्ष्यांची फुलांच्या माहितीचे बोर्ड सुद्धा लावलेले आहेत, ते मी आता तुम्हाला फिरून दाखवणार आहे। आणि साधारण जर आपण बघितलं तर अशा प्रकारच्या वनविभागाची कामं जी आहेत ती जर अप टू डेट चालली किंवा अशा प्रकारचं काम जर प्रत्येक विभागामध्ये जर चालू राहिलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं झाडांचं महत्त्व अशा प्रकारची ठिकाणं ही आपल्याला वाढवता येतील हे मी तुम्हाला फिरवून दाखवतो। तर खरोखरच अशा प्रकारचं जर काम प्रत्येक विभागामध्ये गावस्तरावर किंवा वनविभागाच्या जिथं जिथं जागा आहेत त्या त्या ठिकाणी जर खरंच झालं ना तर खऱ्या अर्थाने आपल्याकडं एक वृक्ष संस्कृती राबायला काही हरकत नाही। मी सर्व हा जो परिसर आहे तो तुम्हाला फिरवून दाखवतो। कमॉन, मित्र हो, जसं ही पर्यटन केंद्राच्या आतमध्ये आपण येतो तसं आपल्याला या ठिकाणी एक वृक्षाचं आत्मवृत्त या ठिकाणी लावलेलं आहे आणि ते खूप मनाला भावणार आहे, खूप छान आहे। वृक्षाबद्दल माहिती सांगणार आहे, तुम्हाला वाचून दाखवतो ते काय आहे। हे मानवा, कृपा करून विसरू नको, हिवाळ्यात तुझ्या शेकोटीची ऊब मी आहे, उन्हाळ्यात तुझ्या डोक्यावरील छाया मीच आहे। माझी फळे प्रवासात तुझी भूक भागवतात आणि त्यांचे रस तुझा सुकलेला घसा ओला करतात। तुझ्या घराचा मी खांब आहे, तुझ्या छपराची मी तुळई आहे, नदी नाल्यातून नेणारी तुझी नाव मी आहे, मी तुझ्या
कुदळीचा दांडा आहे, नांगराचा फाळ आहे, गाडीचं चाक आहे, पाळण्यामध्ये तुला जोजवणारा मीच होतो आणि तुझ्या स्वर्गाच्या स्वारीचे वाहनही मीच असणार आहे. वन विभाग सोलापूर. तर अशा पद्धतीचं हे सुंदर आत्मवृत्त खरोखरच आपल्याला वृक्षाचं महत्त्व सांगून जातं. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये वनविभागानं अशा प्रकारचे निसर्ग पर्यटन केंद्र उभी केली पाहिजेत, जे लोकांना वृक्षाचं महत्त्व सांगतील, वनौषधीचं महत्त्व लोकांना कळेल आणि एकूणच काय परिसर छान बनेल. माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत झाडं लावा, झाडं जगवा. थँक्यू.